बघितलं रजिस्टर काय असत. रजिस्टर मध्ये किती प्रकार बघितले आपण? चार प्रकारचे रजिस्टर असतात. कुठले कुठले असतात? रजिस्टर आर नावानं दर्शवलं जात डायग्राम मध्ये. त्यानंतर त्याला त्याची किंमत जी मोजायच्या कशावर मोजायचा का ओम जे आपल्या मल्टीमीटर ओहम आहेत ओहम वर मोजायचं. त्यानंतर सिम्बॉल काय देतात? असं सिम्बॉल आहे. पहिला प्रकार बघितलं आपण कोड रजिस्टर. कोड रजिस्टर, कोड रजिस्टर कसे मदरबोर्डवर आपल्या असे कोड आहेत त्याच्यावर 010 012 012 असं कोड आहेत. त्याचं काम काय बघितलं आपण? काम काय याचं? सेन्स करायचं. बॅटरी कनेक्टरच्या मध्ये बघायला भेटेल तुम्हाला आणि मदरबोर्डच्या बॅटरी कनेक्टरच्या लाईन ला बघायला भेटेल. जर ते ओपन झालं तर काय होतं तुम्हाला माहिती आहे, मोबाईल डेड होऊ शकतो किंवा बॅटरी बॅकअप कमी होत किंवा मोबाईल चार्जिंग ला लावलं तर ऑन होतो, काढलं की ऑफ होतो, बॅटरीचा प्रॉब्लेम असतो आपला. कोड रजिस्टर बघितलं. आता आज बघायचं आपल्याला दुसरं कोणतं आहे? एल व्ही आर रजिस्टर. तिसरा आहे एच व्ही आर. एल व्ही आर म्हणजे काय? लो व्हॅल्यू, लो व्हॅल्यू रजिस्टर. आणि एच व्ही आर म्हणजे हाय व्हॅल्यू. अगोदर आपण हे रजिस्टर कसे बघू, कशाला रजिस्टर म्हणते. हे जे ब्लॅक कलर चे दिसते बघा ब्लॅक, हे आपले रजिस्टर आहेत. रजिस्टर लो व्हॅल्यू किंवा हाय व्हॅल्यू कधी कळतील आपल्याला? मल्टीमीटर चेक केल्यावर कळत. आता त्याला चेक कसं करायचं किंवा ते व्हॅल्यू कसं चेक करायचं आपल्याला ते बघायचं. आता बघितल्यानंतर समजत आहे का आपल्याला लो व्हॅल्यू हाय व्हॅल्यू दोन्ही दिसायला सेम आहे. बघा हे देखील, हे देखील सेमच आहे, चारही पण सेमच आहे. आता आपण काढून बघू रजिस्टर कसे. वरची एक बाजू ब्लॅक असेल आणि बाकीच्या तीन बाजू व्हाईट असतील. आहे का व्हाईट साईडची बाजू? ब्लॅक दिसते म्हणजे रजिस्टर आहेत का? फुल ब्लॅक आहे पण रजिस्टर आहे काही? आता चारही बाजू ब्लॅक आहे म्हणजे काय? सर्व खरं दोन्ही मध्ये हे थोडस जाड येते हे बघ असं येतो आहे का नाही फरक? आता याच्यामध्ये बघायचं आपल्याला रजिस्टर मध्ये हाय व्हॅल्यू कुठलं आहे आणि लो व्हॅल्यू कुठलं आहे. हाय व्हॅल्यू आणि लो व्हॅल्यू आपल्याला चेक करायचं आहे. तर आपलं पहिलं काय चेक करावं लागेल तर बजर मोडवर ठेवावं लागेल. हे जे हे बघितलं आपण, आता बघायचं आपल्याला लो व्हॅल्यू आणि हाय व्हॅल्यू हा दोन्हीचा डिफरन्स काय कसं चेक करायचं आपल्याला आणि वर्क कसं करते दोन्ही. लो व्हॅल्यू जे असतील आपल्याला काय करायचंय? लो व्हॅल्यू असतील किंवा हाय व्हॅल्यू असतील आपण जर तुम्हाला बजर वर ठेवायचं आहे, बीप वर, बीप वर ठेवायचं आहे आपलं मल्टीमीटर. इथं जर काय आलं बीप तर काय असेल ते? लो व्हॅल्यू असेल. लो व्हॅल्यू बीप जर आलं तर, बीप आलं तर लो व्हॅल्यू. समजा इथं बीप नाही आलं, बीप नाही आलं तर
हाय व्हॅल्यू समजलं का सगळ्यांना? आता मला सांगा हे लो व्हॅल्यू का हाय व्हॅल्यू आहे? अगोदर कशावर ठेवायचं आपल्याला? बजर वर ठेवायचं. काय चेक करण्यासाठी? फक्त लो आहे का हाय आहे, बरोबर आहे. पण आपल्याला मोजायला कशात सांगितलंय? होम वर. पण त्याची किंमत बघायला का आपण सध्या? काय बघायला? लो व्हॅल्यू. लो आहे का हाय आहे? जर लो असेल तर किंमत दाखवणार नाही. त्याची दाखवते कशी दाखवते सांगतो. आणि हाय असेल तर आपल्याला ओहम वर जाऊन मोजायला किती व्हॅल्यूचा आहे तिथं. आता हे लो व्हॅल्यू आणि हाय व्हॅल्यूचा फरक बघा. व्हायचा मल्टीमीटर दाखव सगळे सांगा. आता लो व्हॅल्यूचा असो का हाय व्हॅल्यू काय द्यायचं? काय असत? लो लो व्हॅल्यू. हे काय असत? लो लो. हे हाय रीडिंग दाखवतो. हाय व्हॅल्यू तर आहे, बीपी येत नाही. आता ह्याला काय चेक करावं लागलं? ओहम चेक करावं लागल. आता बघा हे ओहमच आहे जाऊ. आता चेक करायची पद्धत कशी आहे बघा. हे झालं का? कट करू भाई. फोटो काढायचा फास्ट. फोटो कट फास्ट. हे झालं आपलं बजर किंवा बीप. त्यानंतर काय दिलेलं आपल्याला इथं? एक 200 ओहम. त्यानंतर दिलंय 2K. 2K ओहम. 2K म्हणजे किती? 2000 ओहम. 2000 ओहम. त्यानंतर किती दिलंय? 20K. 20,000. 200 म्हणजे 200 ओहम. त्यानंतर काय दिले? 200. किती झालं? 2,00,000. किती शून्य द्या? 5. बरोबर. त्यानंतर दिले 2M. 2M म्हणजे काय? 20,00,000. 2,000,000. 1,000,000 म्हणजे किती असत? 10,00,000. तर हे मिलियन मध्ये गेले. जसं सबस्क्रायबर असतील, फॉलोअर्स असतील. 2K म्हणजे 2,000 झाले. 1,000,000 झाले म्हणलं तर 10,00,000 झाले. तर इथं 20,00,000. बरोबर आहे की? इथपर्यंत जायचं ते बस लास्ट. ह्या ठिकाणी जे इथून इथपर्यंतचे आहेत किंवा ह्याच्या पुढचे आहेत ते असतात हाय व्हॅल्यू. हा. आणि ह्याच्या जे वरचे असतील तर असतात लो व्हॅल्यू. आता इथं 2K दिले मल्टीमीटरवर. पण आपल्याला इथं 1K च्या पुढचे हाय व्हॅल्यू जे असतात आपले. मल्टीमीटरवर 2K दिले म्हणजे आपल्याला 1K चं देखील त्याच्यावर मोजायचं आहे. आता समजा आपले एक रजिस्टर आहे आणि तिथं आहे 10K चं. 10K चं रजिस्टर आहे तर किती ओमचं आहे? आता किती ओमचं आहे? 10,000 ओहमचा आहे. 10,000 ओहम. के म्हणजे काय? 1,000. मग 10,000 ओहम. आता याला मोजायचं आपल्याला ह्या मल्टीमीटरवर. आता एक समजा एक टचपॅडची लाईन आहे. ते टचपॅडची स्ट्रीप आहे समजा. आणि ह्या ठिकाणी तिची एक लाईन आली अशी आणि मध्ये एक रजिस्टर आहे. कितीच? 10K चं. इथून जर तुमचं रजिस्टर ओपन झालं किंवा पाण्यामुळं एक लाईन कट झाली तिची, ओपन झालं, आणि तुम्हाला ह्या ठिकाणी काय टाकायचं? 10K रजिस्टर टाकायचं. कशावर? आता आपल्याला दुसऱ्या बोर्डवर चेक करायचं. सेम बोर्ड नाही आपल्याकडे. तर याच्यावर कशावर मोजायचं आपल्याला? हे मल्टीमीटर आहे तुमचं. कशावर मोजायचं? ओहम मोड. ह्याच्यावर मोजायचं ना? ह्याच्यावर पण मोजू शकतो. पण ऍक्युरेट कशावर येईल? ह्याच्यावर.
टू किलोवर मोजू शकता का आपण? नाही. समजा एक किराणा दुकान आहे, त्याच्याकडे किती 50 किलो वजनाचा एक काटा आहे. 50 बघा हे रजिस्टर कसं आहे, लो व्हॅल्यू का हाय व्हॅल्यू आहे? लो व्हॅल्यू बीपी द्या म्हणजे. आणि हे रजिस्टर कसं आहे आपलं? हाय. हाय व्हॅल्यू आहे, बीपी येत नाही. तर आपल्याला कशावर ठेवा लागला आता? ओहम. आता आपल्याला माहित नाही किती ओहम आहे, तर अगोदर काय करायचं आपण, तर अंदाजे 20 वर ठेवून चेक करायचं. किती येत आहे? 2.97. 6 ओहम नाही 6 के 6 ओहम के मध्ये मोजायला ना आपण ते आपल्याला 2 वर ठेवून चेक करता येईल का? 20 वर चेक करा ना, म्हणून 20 वर ठेवलं. म्हणजे आपण बघायचं व्हॅल्यू किती? 5.8. आता ह्या ठिकाणी आपलं कोणता हे लो व्हॅल्यू आहे बीपी लाल, तर त्याची व्हॅल्यू दाखवते का बघा? दाखवलं का? 0.0. समजलं? लो व्हॅल्यू सर काय? लो व्हॅल्यूचे व्हॅल्यू नसते काही, फक्त रजिस्टर असते सप्लाय डिलिव्हरी पाठवून काढून टाकल्यास पण चालते ना? काढून त्याला काय करावं लागल? सिरीज असते, शॉर्ट करावं लागल. लो व्हॅल्यूला लो व्हॅल्यू असेल तर शॉर्ट करू शकता तुम्ही, समजलं? आणि हाय व्हॅल्यू असेल तर तुम्हाला बदलावंच लागतं, तसा तुमचा प्रॉब्लेम निघत नाही. आता तेच सांगणार तुम्हाला, चेक करायचं कळालं का तुम्हाला? करो कट. समजा हे तुमचं एक आयसी आहे आणि हे टिप्स आहे, यामध्ये तुम्हाला इथं लो व्हॅल्यू एक रजिस्टर वापरलंय. लो व्हॅल्यू म्हणजे फक्त 200 ओहम च्या खालचे किंवा 1K च्या खालचे. इथं 500 ओहम असू द्या, 600 ओहम असू द्या, तरी पण दिगल तुम्हाला काय लागल? बीपल दाखवल ना लो व्हॅल्यूला. तर ह्या तुम्ही ओपन झाल्यानंतर काय करू शकता? तुम्ही शॉर्ट करू शकता किंवा जंपर करू शकता डायरेक्ट त्याच्यापासून. लो व्हॅल्यू रजिस्टर असत. तर हाय व्हॅल्यूचा आहे, समजा हे आयसी आहे आणि या ठिकाणी तुमचं एक टिप्स आहे का काही टचपॅडची, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय टचपॅडच्या लाईन ला तुम्हाला 2.2K चे रजिस्टर युज केले जाते. 2.2K किती ओम झाले ते? 2200 ओम झालं. तर ह्या ठिकाणी तुम्हाला हे ओपन झालंय, पॅरलर मध्ये सिरीज मध्ये असते, ते पण हे काही वेगळं नसते, सिरीज मध्येच असते. पण दोन्हीकडे मी रिडिंग येईल तुम्हाला चेक केल्यावर. पण सिरीज आहे म्हणून तुम्हाला शॉर्ट करायचं का तिथं? नाही. शॉर्ट कोणाला करायचं आहे? जिथं तुम्हाला नॉर्मल कॉईल आहे, बुस्ट कॉईलामध्ये शॉर्ट करायचं का ऑलरेडी सिरीज आहे म्हणून? नाही. काय करायचं? बुस्ट कॉईल टाकायचं आपल्याला सांगितलंय, बक्कोल टाकायचं. तसंच इथं नॉर्मल कॉईल असं आपण शॉर्ट करू शकता. त्यानंतर LVR असेल तर शॉर्ट करू शकता आपण, इथं करू शकता ना. LVR आहे म्हणून इथं इथं कसं आहे? हाय. हाय व्हॅल्यू आहे. HVR ला करायचं काय शॉर्ट आपल्याला? नाही. इथं आपल्याला काय करायचं? चेंज. 2.2K आहे इथं, किती टाकायचं आपल्याला? 2.2K च टाकायचं. समजा इथं 2.2K म्हणजे किती झालं? 2200 ओहम. तर तिथं तुम्ही भेटणंच गेलं समजा तुम्हाला 2.2K च, तर एखाद्या वेळेस 2.1 टाकू शकता. हा, 2.1 टाकू शकता. म्हणजे किती ओहम झालं? 2.1 म्हणजे 2100 ओहम झालं. म्हणजे 100 ओहम इकडं तिकडं करू शकता, तिकडं नाही.
किती आहे का 2200 तुम्हाला इतर 2.3 के चालणार नाही एवढं लक्षात ठेवा किती आहे 2300 समजा इथं 2210 जरी असलं तरी चालणार नाही ते 2210 जरी असलं तरी चालणार नाही 2.2 आहे 2.3 चालणार नाही किंवा 2.2 च्या पुढचं बी चालणार नाही 2.0 चलू शकते फिक्स काही म्हणता येणार नाही कमी चलू शकते आता एक उदाहरण देतो बॉटलचं बॉटल मध्ये समजा किती 200 ml बॉटल असेल त्याच्यामध्ये 200 जास्त टाकू शकतो समजा 2200 ml बॉटल आहे आपली त्याच्यामध्ये आपण 2210 टाकू शकतो नाही 2100 टाकू शकतो नाही का बरं नाही इथपर्यंत येईल ना 2100 टाकलं तर 2000 भी टाकू शकतो इथपर्यंत येईल चलतंय ना पण जास्त टाकू शकता मग 1 लिटर पाण्याच्या बॉटल मध्ये 1.25 लिटर टाकू शकतो नाही त्याच तेच कळलं म्हणजे आपण जास्त टाकू शकत नाही कमी ऍडजस्ट होतं आपलं तुमच्या 2 भाकरी खायची लिमिट आहे एकच लिमिट आहे पण जास्तीत जास्त 2 खाल्लं तुम्ही समजा 4 खाऊ शकता नाही अर्धी खाऊ शकतो मग अर्धी खाऊ शकता तसंच आहे इथं पण कळलं तर जास्त टाकू शकत नाही आपण इथं 2.1 चलतोय 2.0 पर्यंत ठीक आहे चलू शकते एका दिवस टाकून पर्यंत कमी टाकू शकतो नॉर्मल फरक पाहिजे समजा 10 kg आहे तिथं 9 kg पर्यंत ऍडजस्ट होऊ शकते होते असं नाही तिथं 9.5 बी ऍडजस्ट होऊ शकते 9.8 बी होते 9.9 बी होते पण 10.1 होऊ शकत नाही तिथं तर 10 पर्यंत ठीक आहे तर आता रजिस्टर आपल्याला चेक करायचे आता जर कार्य काय नेमकं मदर बोर्ड होत त्याच मेन कार्य काय आहे रजिस्टरच काम त्याच्यामध्ये जे करंट चाललं तुमचं करंटला कमी करणे करंटचा जे फ्लो आहे कमी करायचं आता 2.2 kA म्हणजे सोबत करंट आहे आता इथपर्यंत वेगळं करंट येते पुढे वेगळं करंट येते व्होल्टेजला कमी करणे व्होल्टेजला कमी करणे आणि एम्पियर वाढवणे एवढंच काम आहे कमी व्होल्टेज पण एम्पियर वाढवणे प्रेशरनं पुढे येत आता आपल्या नळाला समजा पाईप दाबला काय होत प्रेशरनं पुढे जातो ना व्होल्टेज कमी झाला म्हणजे ते पाईपची साईज कमी झाली व्होल्टेज कमी झालं त्याचं पण एम्पियर वाढवले प्रेशरनं पुढे जाते पाईप पाणी तसं काम आहे त्याचं करंट जे उरला त्याचं कमी करायचंय पण त्याला ओहम्स जास्त देऊन पुढे पाठवायचं प्रेशर जास्त द्यायचं पुढे असं काम आहे त्याचं